त्या सिंहगड किल्ला जाऊन बघा किती पर्यटक येतात, यांना त्या निमित्तानं रोजगार मिळतो. तशा पद्धतीनं रोडेश्वर, रायरेश्वर आणि हे नागेश्वर मंदिर, बनेश्वर मंदिर इथं खूप काही चांगलं करता येईल. पीएमआरडीचा पैसा आपण तिथं आणू शकतो. राज्य सरकारचा निधी डीपीडीसी माझ्या ताब्यात आहे, डीपीडीसीचा निधी आणतोय. तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा, आम्ही काय चमत्कार करतो ते बघा. हे काहीतरी येतात मोदी साहेबांवर टीका करतात, अरे 10 वर्षे एवढा चांगला कारभार केला, 1 रुपयाचा भ्रष्टाचार नाही झाला, काय टीका करता. त्याच्यामध्ये वेल्हा तालुक्यामध्ये आमचा राजगड आहे, मध्ये मला वेल्हा तालुक्यातल्या सहकाऱ्यांनी सांगितलं, दादा आमचं वेल्हा तालुक्याचं नाव बदला, राजगड करा. केलं की नाही? मनात आणलं तर आम्ही करू शकतो. या गोष्टीचा विचार करा. त्याच्यामध्ये राजगड किल्ला आहे, तोरणा किल्ला आहे, श्री क्षेत्र मेंगाई देवी मंदिर आहे, श्री क्षेत्र मळाई देवी मंदिर आहे, वांगणी तसंच गुंजवणीमध्ये पानशेत, गुंजवणी पानशेत वरसगाव धरणामध्ये पर्यटनाच्या माध्यमातून वॉटर स्पोर्ट्स निर्माण करता येतात, चांगल्या प्रकारे पर्यटनाला चालना देता येते, त्याच्यातनं रोजगार होईल, आपली लोकसंख्या कमी होती ती वाढेल, आपल्याला रोजगार मिळेल, तुम्हाला कामधंद्याच्या निमित्तानं बाहेर कुठं जावं लागणार नाही. ते काम महायुतीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ शकतो. मित्रांनो, गुंजवणी प्रकल्पांतर्गत बंदिस्त पाईपलाईन कालव्याचं काम जलद गतीनं आपल्याला करायचंय. उजवा आणि डावा कालव्याची कामं करायची आहेत. त्याच्यामध्ये वाजेघर, वांगणी आणि शिवगंगा या खोऱ्यामध्ये उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामं सुरू करायची. काही प्रचार काय करतात, वर्ध कॅनॉल जाणार होता तो रद्द केला, बंद पाईपलाईन मधनं आता कॅनॉल गेल्यावर आपलं कसं व्हायचं. मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे 5 वर्ष एक हात होतं, आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे आहे, त्याच्यात आम्ही त्या बंद पाईपलाईनला मोटारी बसू आणि वर्ण कॅनॉल असताना जेवढं क्षेत्र ओलिताखाली येणार होतं तेवढंच माझ्या वेल्हा तालुक्यातलं क्षेत्र ओलिताखाली आणून दाखवेल. अहो तेलंगणाला जावा, 1-1 लाख हॉस्पिटलच्या मोटारी बसवल्यात, 2-2 लाख हॉस्पिटलच्या मोटारी बसवल्यात, तुम्हाला तर फार कमी हॉस्पिटलच्या मोटारी लागणार आहेत. या गोष्टीचा विचार माझ्या बोरवेल्लेकरांनी त्या ठिकाणी केला पाहिजे. त्याच्यामध्ये दोन बलकोडी प्रकल्पातील कालव्याची पोटचाऱ्यांची कामं ती पूर्ण करण्याच्या करता मागणी आहे. वीसगाव खोऱ्यातील 7 गावांचा उपसा सिंचन योजना त्याला मंजुरी द्यायची आहे. तुम्ही, आम्ही सांगतोय, त्या पद्धतीनं आम्हाला ताकद द्या, आम्हाला आशीर्वाद द्या, आपलं बहुमोल असं पवित्र असं मत द्या. त्याच्या संदर्भामध्ये देशाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेब करतील, राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी करेन. आणि त्याच्याच बरोबर पुणे जिल्ह्याचा, बोरवेल्याचा विकास करायला तुमचा पालकमंत्री या नात्याने मी देखील मागे वळून बघणार नाही, अशा प्रकारची खात्री मी आज सभेच्या निमित्तानं देतो.